नमस्कार, सुप्रभात। तर आजले सकाळचे 6:30 आणि आज आपणला स्कूबा डायविंगचं ठरलेलं आहे मालवणला। तर मग आता गाडी आम्हाला एक येते पिकअप करायला, तर मग 6:30 सांगितलेलं, उठलो पण 5:30 हा ना, आणि अजून आलीच। तर मग आता थांबलोय, तर आता येते गाडी। तर आमची गाडी आलेली आणि झोपूनच गेलो गाडीत, कारण कालचा ब्लॉग पण एंड केला नव्हता आणि काल आम्ही रात्री पार्टीवरून लेट आलेलो। तर मग झोपलो तसेच आणि मग नंतर मी सकाळी परत 6:30 उठलो, 5:30 उठलो, 6:30 रिपोर्टिंग होती। तर मग आता ब्रेकफास्ट करायला आलो पोहे आणि घेतली मिसळ। काय दोघांनी पण मिसळ घेतली आणि मेन म्हणजे आम्ही आता महाराष्ट्रात आहोत, मिसळ पण बोलले की टेस्टच नाही आहे मिसळला। पुणेकरांना काय आवडलं? हा ते तर आहे, पुणेकर बोलल्यावर काय मिसळ म्हणजे यांना चांगलीच ओळखून असतं ते मिसळला। तर मग मी पोहे घेतले, ते तरी जातले तर चांगले लागतात, खाऊया चला आता। तर मग इकडे मगाशीच पोहोचलो आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आपल्याला सगळ्यांना की म्हणजे सगळं कुठे काय काय होणार आहे असं। आपण त्याच्यानंतर आम्ही सगळे आलेलो आहोत, पूर्ण आमचं चालू आहे काय करणार आहे काय करायचं मला। तुम्ही काय बोलतो घेऊन जाणार होता, पुढे टेन्शन आलेलं आहे, पुढे टेन्शन पडला की झालं मग ते मग जाऊया आता घेऊन जाणार खाली, मग त्यानंतर बघू कसं काय ते आता सोडून देत तुम्ही पाण्यात आहे। तर बसलोय आम्ही बोट मध्ये सगळे जण, दोन माणसं एका बाईक खरे खरे लेफ्ट राईट करायचं का थोडं आलू घेतली, आता बोट सुरू झालेली आहे, मजा येते फुल राहिला जेवण गाडीला टाटू टाकू का पाण्यात बोला, तुम्हाला एक वॉटर शॉट देऊ का, तुझा वाला वॉटर शॉट देऊ का, आम्ही मजा आहे ना सगळ्यांना उघड, सगळ्यांना लोड केलेला आहे एकूण एक आणि काय हलतय बोट, एक नंबर हलतय या। आता मामाला मग असे वाटलं काय बघा इथून सुरुवात करतात की काय बोलू, पहिला नंबर माझा किंवा आणि व्यस्तच होता नाही तो नाही तिकडून जास्त। आम्ही बघा आली बघायला अजून पण हे सगळं केलेलं नाही, आता लाईफ मधून फर्स्ट एक्सपिरियन्स असेल आमचा, म्हणजे काय उगत असतात ते रेट तिकडचं फक्त स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स करा आणि घरी जा। अच्छा हे बघा एअर भरलेला आहे त्याच्यात, मस्त वारा सुटलेला आहे म्हणून वाटतं हे चालू असेल। किती बोलले? 200 रुपये बोलले, किती चार्जेस किती बोलले? 200 हो बघा एक गेला नाही जमणार, गोपुरा नाही जमणार, आकडे तिकडे करतो खपलो 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 आमचं
रिक्षा मध्ये जेटची आता ही आहे ना, आता उलटी झाली जेटची लाटामुळे. बाप रे, आता हे बघा ते आमचं जे पॅरासिलिंग होतं ते तरी करून झालंय. आता बाकी जे आहेत ते जेटस्की बंपर राईड दोनदा आणि बनाना राईड आहे ना ती एक वेळा. ओ माय गॉड, बघू आता. आता नंबर तर बराच आहे सगळीकडे, पण आता लेट सी किती नंबर येतो. दाखवतो तुम्हाला काय काय झालं. फुल मजा चालू आहे आज, पाणीच पाणी मस्त एकदम. तसं पाण्याची सवय आम्हाला, हे राईड वगैरे जास्त केले नाही आम्ही अलिबागला, म्हणून मग बघू आता. चला खूप मजा आली. खूप अरे मी हात जोडून होतो सर. आमची बघा जी फोन बनाना राईड झालेली आहे, एक नंबर मजा आली आहे. नंतर पडल्यानंतर त्या फुटेजची गोप्रो पण शूट केलेला आहे आणि सोडून दिला मी पटकन घेतला. आज झालं मी गेली पोहताना बाळ पडल्यानंतर ना, पडल्यानंतर मी थोडं शूट केलेलं आहे. मला टेन्शन केलं गोप्रो बंपर राईड पण झालेला एक नंबर मजा. आणि ब्लॉग शूट केले थोडा फुटेज अरे अजून खाली. आता जेटची राईड करूया. अरे बापरे, हो या, हो हो हो, खूप जण आहे, खूप म्हणजे खूप मोठी लाईन लागलेली आहे. ते लाटांमध्ये उड्या मारत बसले सध्या. हे बघा, हे बघा, नाइस. पुन्हा इकडे बघ. तर मग आपली मगाशी जेटची आणि मगा सगळे गोप्रो वगैरे ठेवून आलो आम्ही आता. आणि मग आता इथे वेटिंगला ते मगाचपासून गेलेली आहे एक बोट, म्हणजे आमचा ग्रुप स्प्लिट केलेला आहे. तर अर्धे जण गेले आणि आम्ही आता राहिलो आहे. तर आमची बारी आहे तोपर्यंत थांबलो आहे आता. जय हनुमान. हा हनुमान ग्रुप आहे आमचा, काय भारी नव्हतं. महाराष्ट्रात राहण्याचा हेच तुम्ही फायदा आहे आपल्याला. पूर्ण उन्हात उभा राहायला लागतो. दाखव त्यांना. हे बघा इथे एवढा लांब गेलेत ते, इथून वाटतं उतरवत आहेत खाली त्या दगडांच्या जवळ.
आपल्याला माहिती ना, आपण गेल्यावर कळेल तरी, पण वाटतं अंदाजे तरी हेच असेल. हा तर आता आपण बोटीत बसलेलो आहोत, परत उभडविंगकडे निघतोय आता. तर मग आता बरेच कमी जण घेतलेले आहेत, मग अशी बघितलं आता 12 जण आहोत. ही पण जरा वाकडे तिकडे होते. चप्पूली बोट आहे वाटतं, काय मशीन आहे मशीन. चला आता खरी मजा येणार आहे आता उभडविंगसाठी, तिथे आम्ही आलेलो आहोत मेन म्हणजे. चला आता जाऊ. आणि हा बघा टॅटू काढून घेतलाय ना, पण टेम्पररीच आहे आणि पण काढलाय. त्याची व्हिडिओ काढायचीच राहिली एवढी, म्हणजे आधीपासून इच्छा होती टॅटू काढायची, तर मग बोलो टेम्पररी तरी काढू. चला त्यात व्हिडिओ तर राहून गेली. चला चला आता काय. ओ इकडून बसलो इकडे आणि आलोय इकडनं. आता सगळे आपले वॉटर प्रूफ झालेले आहेत, आता मग आपल्याला आता शॉवर करायचंय, त्यानंतर मग कपडे चेंज करून वाटतं निघायचं. हा आपल्याला जेवण पण मिळणार आहे इकडे, नॉनव्हेज सांगितलं सगळ्यांना चौघांना पण. चला आता बघू. त्यात सगळे आमचे वॉटर स्पॉट झालेले आहेत, त्याच्यानंतर जेवायला आलोय. चिकन ड्राय आणि हा फक्त रस्सा आहे आणि भात आणि चपाती. बस महाराष्ट्रात आलो तर परत चपाती मिळायला लागली. काल आम्ही गोव्याला जेवलो तर तिकडे चपाती नव्हती, डायरेक्ट फक्त राईस असते. चला जेव आता.